कोल्हापूर पो रेल्वे स्थानकावरून आज उत्तर प्रदेश आणि बिहारकडे रेल्वे रवाना झाल्या त्यातून दोन हजार तीनशे एकोणतीस परप्रांतीय मजूर आपल्या गावी रवाना झाले तर आज अखेर बावीस अप रेल्वे गाड्यातून एकोणतीस हजार सातशे सहा परप्रांतीय रवाना झाले आहेत त्यातून सर्वाधिक म्हणजे पंधरा हजार परप्रांतीय प्रवासी उत्तर प्रदेशचे आहेत परप्रांतीय कामगारांना आपापल्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीनं विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात आल्यात कोल्हापुरातून सुद्धा अशा प्रकारची रेल्वे सेवा सुरू आहे आज दुपारी एक वाजता उत्तर प्रदेशमधील इटावा गावी एक हजार चारशे सत्तेचाळीस प्रवासी घेऊन पहिली रेल्वे रवाना झाली तर सायंकाळी सहा वाजता बिहारमधील गयाकडं दुसरी रेल्वे गेली त्यामध्ये आठशे ब्याऐंशी प्रवासी होते आज अखेर कोल्हापुरातून बावीस रेल्वे गाड्यातून एकोणतीस हजार सातशे सहा परप्रांतीय रवाना झाले असून त्यात सर्वाधिक म्हणजे पंधरा हजार परप्रांतीय प्रवासी उत्तर प्रदेशचे आहेत एकूणच कोल्हापूर जिल्ह्यात विविध क्षेत्रात किती परप्रांतीय कामगार काम करत होते याचा आता अंदाज येऊ लागलाय